इचलकरंजी महापालिका स्वच्छतेवर कोट्यावधी रुपये खर्च करते पण तरीही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले दिसून येतात सध्या पावसाळा सुरू असल्यानं कचरा कुजून दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यातून साथीचे आजार फैलावण्याची भीती आहे विशेष म्हणजे गल्ली बोळातून गोळा केलेला कचरा स्वच्छता कर्मचारीच उघड्यावर आणून टाकतात त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही इचलकरंजीत स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं दिसून येत आहे नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानं आता शहर स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिलं जाईल अशी अपेक्षा होती मात्र अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले दिसतात विशेष म्हणजे स्वच्छता करणारे कर्मचारीच हा कचरा रस्त्याकडेला टाकतात आणि त्याचा वेळेवर उठाव होत नाही अनेक ठिकाणच्या कचऱ्याच्या ढिगांवर गवत झुडपं उगवली आहेत स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी प्रशासनानं भिंतीवर प्रबोधनात्मक चित्रही रेखाटली पण त्या चित्रांसमोरच साचलेले कचऱ्याचे ढीक पाहून स्वच्छतेची गंभीर परिस्थिती आहे सध्या पावसाळा सुरू असल्यानं सगळा कचरा कुजून दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यातून साथीचे आजार फैलावण्याची भीती आहे त्यामुळे नागरिक महापालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करतायत